नमस्कार मित्रांनो, शिवसेनेचं हिंदुत्व हे अझान पठणाचं हिंदुत्व आहे, टिपू सुलतानचं हिंदुत्व आहे म्हणून भाजपा शिवसेनेवर टीका करत होती. कालांतराने शिवसेनेत फूट पडली आणि ती फूट हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर पडली. एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं, त्यातला प्रमुख मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचा हिंदुत्वाच्या विचारधारेशी संबंध नव्हता. कालची घटना वर्तमानपत्रात येण्याआधी, टी व्हीवर झळकण्याआधी मी स्वतः ती बघितली. काल मी कामानिमित्त भायखळ्याला गेलो होतो आणि भायखळा स्टेशनच्या बाहेर अनेक गणेशोत्सव मंडळांचे सगळे बोर्ड लावले आहेत, त्याच्यावरही तेच राजकीय नेते यशवंत जाधव, यामिनी जाधव. पण भायखळा स्टेशनच्या बरोबर समोर एक बोर्ड माझा लक्ष वेधून घेणारा ठरला. मी फोटो काढला, फोटो थोडा ब्लर आला, पण त्या फोटोमध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव, बाकी काही शिवसेनेचे पदाधिकारी आणि एक बुरखाधारी महिला त्या फोटोत होती. आणि त्याच्यात मला लक्षात आलं की एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेने, किमान त्यांच्या एका नेत्यांनी, आमदारांनी बुरखा वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता. नंतर बातम्यांमध्ये बघितलं, आशिष शेलार आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनी ही आपली भूमिका नाही आहे, आम्ही याच्याशी सहमत नाही आहोत असं स्पष्ट केलं. मला असं वाटलं झाली असेल चूक, कारण राजकारणात कधीकधी अनवधानाने काही गोष्टी होतात. पण त्यानंतर मी यामिनी जाधव यांची मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीत त्यांनी बुरखा वाटपाचं समर्थन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं काय ते देखील समजून घेणं आवश्यक आहे. त्यांचं म्हणणं आहे, आमचा मतदारसंघ, भायखळा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटन आहे. कॉस्मोपॉलिटन म्हणजे जनरली लॉस एंजलिस, लंडन, न्यूयॉर्क, पण भायखळा म्हणजे विविध रंगी, विविध हा काळा रंग कुठून आला माहिती नाही, पण विविध धर्माचा, विविध पंथांचा असा हे आहे कॉस्मोपॉलिटन. त्यामुळे त्यांचा मतदारसंघ हा कॉस्मोपॉलिटन आहे आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. आणि एरवी सणासुदीला हिंदूंसाठी जेव्हा हळदी कुंकांचे कार्यक्रम ठेवतात, त्याच्यामध्ये काहीतरी साड्या वाटप करतात, मग मुस्लिम महिलांना असं वाटतं की आपल्यासाठी काय, बुरखा हा मुसलमान महिलांचा सन्मान आहे असं यामिनी जाधव म्हणतात. कारण इस्लाममध्ये स्त्रीचा सन्मान म्हणजे तिने आपलं सर्वांग झाकणं, चेहरा झाकणं हा तिचा सन्मान असतो. आणि म्हणून हा मुस्लिम महिलांचा सन्मान आणि सगळ्यात त्यांना प्रिय असलेली गोष्ट कुठली द्यायची म्हणून बुरखा दिला. म्हणजे द्यायचा, देण्याबद्दल काही विशेष आक्षेप नाही. आणि त्यांचंही म्हणणं होतं की हे खरं बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, हे खरं सेक्युलर, म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वातही कोणाला भेदभावाची वागणूक नव्हती. आणि बुरखा वाटप केल्याने त्यांचं हिंदुत्व काही पातळ होत नाहीये. मुद्दा असा आहे, मुस्लिम समाजासाठी कोणी काही करायला नाही म्हटलेलं नाहीये. नरेंद्र मोदी सरकार शौचालय बांधतायत, सार्वजनिक शौचालय बांधतायत, लोकांना शौचालय बांधून देतात. त्यातली किमान 30-35% शौचालय मुस्लिम समाजाच्या लोकांसाठी आहेत. PM आवास योजनेच्या अंतर्गत जी घरं बांधली जात आहेत त्याच्यातलीही 30-35% लोक घरं मुसलमानांना मिळत आहेत. कारण मुस्लिम समाज हा हिंदूंपेक्षा बराच मागास आहे आणि त्यामुळे जेव्हा गरिबी रेषेखालच्या लोकांना काही गोष्टी दिल्या जातात, मोफत धान्य योजना जी दिली आहे त्याच्यातही मुसलमानांचा प्रमाण लक्षणीय आहे. आणि ती गोष्ट करताना भेदभाव केला जात नाही ही गोष्ट समजू शकतो, कारण तिथे आर्थिक नकेशांवर या गोष्टी केल्या आहेत. पण यामिनी जाधव म्हणतात की आम्ही मुसलमानांना बुरखे वाटले कारण ते त्या मुसलमान स्त्रियांना हवं आहे. मग मुसलमान स्त्रियांना विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, तर त्या म्हणतील आम्हाला ट्रिपल तलाकही हवं आहे, आम्हाला बहुपत्नीत्व ही गोष्ट हवी आहे, कारण तुम्ही आमच्या धर्मामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही, आम्हाला वक्फ बोर्ड पण हवं आहे. मग तुम्ही काय त्यांना वक्फ बोर्ड देणार आहात का, मग तुम्ही काय त्यांना त्रिवार तलाक करण्याची मुभा देणार आहात का, कारण तुमच्या धर्मात आहे, तुम्हाला हवंय.
या गोष्टीला लांगूल चालन म्हणतात आणि यशवंत जाधव यामिनी जाधव यांनी लांगूल चालन केलेलं याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. अर्थात त्याच्या मागे मतांचं गणित आहे आणि ते गणितही समजून घेणं आवश्यक आहे. मुंबई दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये अरविंद सावंतांना जवळजवळ 50,000 मताधिक्य मिळालं होतं. असं वाटलं होतं की आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये किंवा शिवडीमध्ये अजय चौधरींच्या त्यांना भरपूर मतं मिळतील, कारण ही जी काय गद्दारी खोके ओके बोके जे झालं आहे ते मराठी माणसाला अजिबात पसंत नसावं. पण प्रत्यक्षात मात्र जे मतदारसंघ उबाठा सेनेकडे होते त्या मतदारसंघामध्ये जो लीड आहे तो अतिशय पातळ आहे, कमी आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात जेमतेम 6,500-7,000 लीड आहे. अरविंद सावंत 50,000 मतांनी जिंकले कारण हे जे दोन मुस्लिम बहुल विधानसभा क्षेत्र आहेत भायखळा आणि मुंबादेवी त्याच्यामध्ये त्यांना भायखळ्यामध्ये 46,066 मतांची आघाडी मिळाली आणि मुंबादेवीमध्ये 40,779 मतांची आघाडी मिळाली. म्हणजे या 80,000 मताधिक्यामुळे दोन मतदारसंघातल्या त्यांना 50,000 विजय मिळाला. अन्यथा 4 मतदारसंघात त्यांचा लीड म्हणजे बढत आणि किंवा माघार हे अतिशय चुरशीची लढत झाली. आणि त्यातला भायखळा हा मतदारसंघ जाधवांचा आहे. मागे जी अझान पठण स्पर्धा वगैरे झाली होती ती याच मतदारसंघात झाली होती. म्हणजे ते करणारे नाव त्याच्यामध्ये बिल उद्धव ठाकरेंवर फाडलं गेलं होतं, पण त्याच्या मागचे लोक होते हे भायखळा मतदारसंघातलेच लोक होते. ते जनाब बाळासाहेब ठाकरे वगैरे होतं तेही इथलंच होतं. मुद्दा असा आहे की स्वतःची विधानसभा जागा वाचवण्यासाठी जर बुरखा वाटप करावं लागलं असं आणि तिथेही आपली भूमिका स्पष्ट असायला पाहिजे. एखाद्या स्त्रीने कोणता पोशाख परिधान करायचा हे जसं तिचं स्वातंत्र्य आहे तसंच ती स्त्री कोणत्या प्रभावाखाली या सगळ्या गोष्टी करते. कारण कोकणातले मुसलमान अनेक दशकं अनेक शतकं हिंदूंप्रमाणेच गणपती साजरा करायचे, महिला साडी नेसायच्या, कदाचित कपाळाला टिकली कुंकू लावत नसतील पण हातात बांगड्या असायच्या. महाराष्ट्रातले मुसलमानही मराठी भाषा ती काय त्यांची दखनी भाषा असेल थोडंसं त्याच्यामध्ये उर्दूचं मिश्रण असेल ती भाषा बोला हे सगळं कारण जरी धर्म बदलला असला तरी संस्कृती बदलली नव्हती. ही काळा बुरखा नखशिखांत बुरखा फक्त डोळे उघडे ठेवायचे हातातही मोजे घालायचे भले बाहेर कितीही गरमी असो त्याच्यामुळे त्वचेचे रोग होतात कारण त्वचेला सूर्यप्रकाश मिळाला नाही. हे सगळं सौदी अरेबियातनं आलेलं आहे, हे सगळं आखातातनं आलेलं आहे. हा सगळा सुन्नी वहाबी विचारसरणीचा प्रभाव त्यांनी निर्यात केला. पण आता आखातात किती गोष्टी बदलली आहेत याचा तरी विचार करायचा. सौदी अरेबिया जगातल्या मुस्लिम देशांचा एक ज्याला मेरुमणी म्हणता येऊ शकेल कारण मक्का आणि मदिना सौदी अरेबियामध्ये. त्या सौदी अरेबियामध्ये आता महिलांना गाडी चालवायला बंदी होती ती बंदी उठवण्यात आलेली आहे. परीक्षांमध्ये बुरखा घालायची म्हणजे सगळीकडेच बुरखा घालायची, घराच्या बाहेर पडताना बुरखा घालायची सक्ती होती ती परीक्षांमध्ये वगैरे बुरखा घालायला आता काही परवानगी नाही आहे. सिनेमागृह उघडलेली आहेत, कुठेतरी रेव पार्टी वगैरे पण झाली, पर्यटन उघडलेलं आहे. महिला आता अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या समानतेने वागत आहेत. सौदी अरेबियातली चित्रपट निर्मिती बघितली, छान चित्रपट असतात, मी 2-3 चित्रपट बघितले मला आवडले. मग जिथून ही बुरखा संस्कृती आली तिथे जर बदलाचे वारे वाहत असतील तर आपल्या मुंबईमध्ये आणि तेही हिंदुत्ववादी शिवसेनेच्या आमदारांनी केवळ 46,000 मतांच्या लीड म्हणजे तिकडे गेला म्हणून बुरखा वाटपाचा कार्यक्रम केला. बुरखा वाटून यामिनी जाधव निवडणूक जिंकणार नाहीयेत. कितीही बुरखे वाटले अगदी त्रिवार तलाकला त्यांनी मान्यता दिली की ठीक आहे मी माझ्या मतदारसंघात माझा पाठिंबा आहे त्रिवार तलाकला वगैरे असं जरी घोषित केलं तरी त्या जिंकणार नाहीयेत. कारण जोपर्यंत एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपाच्या सोबत आहेत तोपर्यंत भायखळ्यातले मुसलमान मोठ्या संख्येने यामिनी जाधव यांना मतदान करणार नाहीयेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि त्याचा प्रत्यय 2-3 महिन्यात येणारच आहे. याचं कारण म्हणजे भारतातले आणि महाराष्ट्रातले सगळीकडचे मुसलमान स्ट्रॅटेजिकली वोटिंग करतात.
यामिनी जाधव यांच्या विजयाची शक्यता तरच आहे जर भायखळा मतदारसंघावरून रस्सीखेच झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सपा MIM या सगळ्यांमध्ये जर चुरस निर्माण झाली आणि यांनी उमेदवार उभे केले किमान काँग्रेस हा मतदारसंघ उबाटा सेनेला मिळणारच नाहीये तो मतदारसंघ काँग्रेस किंवा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जोडीला जर सपा आणि MIMचे उमेदवार उभे राहिले काही अपक्ष उभे राहिले आणि जर मुस्लिम मतांची फूट पडली तरच यामिनी जाधव जिंकू शकतात. बुरखा वाटून त्या जिंकू शकत नाहीत आणि या एका सीटवर विजय मिळवण्यासाठी जर बुरखा वाटायचा असेल तर मग एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या हिंदुत्वामध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या हिंदुत्वामध्ये फरक काय राहिला? कारण उद्धव ठाकरेंनी ही जे काही केलं ते सत्ता मिळवण्यासाठी केलं, मतांसाठी केलं. आणि तुम्ही पण जर मतांसाठीच करणार असाल आणि त्याला जर मुलामा देणार असाल की बाळासाहेबांना असंच अपेक्षित होतं तर त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. जर बुरखे वाटायचेच होते तर त्याची जाहिरात करायची गरज नव्हती. आता जाहिरात केल्यावर त्याची प्रसिद्धी झाली आणि आता त्याचं स्पष्टीकरण जर दिलं जात असेल तर यासारखा दुर्दैवी प्रकार बघण्यात आला नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. ते उद्धव ठाकरेंनी केलं काय, एकनाथ शिंदेंच्या पक्षाने केलं काय किंवा अगदी भाजपने केलं काय, या गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही. भारतीय मुसलमान समाजाला मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना बुरखा वाटून होणार नाही. त्यांना पुस्तकं वाटली पाहिजेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांना मदरसे हवेत म्हणून आम्ही मदरसे काढायचे आणि त्याला म्हणायचं हे लोककल्याणकारी राज्य, हे लोककल्याणकारी राज्य नाही आहे. नेता म्हणून तुम्ही लोकांना जे आवश्यक आहे ते द्यायला पाहिजे, पण लोकांना जर चुकीच्या गोष्टी हव्या असतील तर ते देणं हे काही तुमचं कर्तव्य नाही आहे. मला अपेक्षा आहे की या गोष्टीची दखल शिवसेनेमध्ये घेतली जाईल आणि अशा गोष्टी टाळल्या जातील. पण जर या टाळल्या गेल्या नाहीत तर भाजपालाही खरोखर आपण जी युती केली ती खरोखर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर केली का आणि त्याचा काय फायदा नेमका भाजपला होणार आहे याचा विचार करावा लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.